हेलो सर, नमस्कार। हाँ, नमस्कार। संतोष पाटिल बोलते ना? हो सचिन भाई पवार बोलते, टाइगर रूप महाराष्ट्र। हाँ, मागे फोन केला होता ना तुम्हाला? हो केला होता ना। काय चौकशी केलो का सर तुम्ही? आता आपण नाव वगैरे दिले, नवीन सर्वे करायला सुरुवात झालेली नाहीये। बर बर, जेव्हा त्या सर्वेला सुरुवात होईल तेव्हा त्यांचं जातीनं नाव घेतलं जाईल। अंकिता वाघ यांना ओळखतो तुम्ही? हा ओळखतो ना। अच्छा, काय ते सकारे करा त्यांच्या फॅमिली थोडा बघा, थोडस तुमच्याकडून होऱ्या गरीबाला काय तर न्याय कुठे? 100% हो। तुम्हाला कुठे काय मदत लागले तर मी मदत आवर्जून मदत करू बदलीसाठी तुम्हाला। आवर्जून सहकार्य घेऊन तुमचा सर्वेला सुरुवात होऊ द्या। सर्वे झाला म्हणजे त्यांचं नाव घेतलं जाईल, पण त्याचा पूर्ण महाराष्ट्राचा सर्वे एका थोड्या वेळेस होईल ना। तो जामनेर तालुक्यामध्ये येतो ना, गुरुनगाव। अच्छा अच्छा, बरं ठीक आहे। मी काय म्हणतो सर, मागच्या त्या सर्वे मध्ये त्यांचं नाव नव्हतं का? ते आलं नव्हतं ऑनलाईन मध्ये नाव, ते बऱ्याच लोकांचे नाव कट होऊन गेले ना, यांचं पण नाव कट होऊन गेलं होतं। अच्छा अच्छा, हा काय कट होऊन गेलं काय? कट होऊन गेलं का लोक जाणूनबुजून उडवले? नाही, जाणूनबुजून नाही उडवला। आता काय राजकीय लोकांमध्ये पण असं सरपंच असं होतं, सरपंच कडून कुटुंब चालू असतो त्यामध्ये। आता त्यामध्ये शासकीय लोक तुम्ही म्हणल्या गोरगरीब तुम्ही न्याय द्यायला पाहिजे त्यामध्ये जास्तीत जास्त। आता आपल्या आमच्याकडून काय तेवढे होईल तेवढं आम्ही सहकार्य करू लोकांना। कारण काय, महाराष्ट्र शासनाचं पत्र निघालंय, असे बहुतेक गावामध्ये नाव सुटलेले आहे, सर्वे करून पूर्व यादी तयार करावी। बर बर, महाराष्ट्र शासनाची। आता हॅलो सर, आता कुठल्या कुठल्या योजना मार्फत त्यांना घरकुल भेटतात? इतर लोकांना फक्त PMSY मधून भेटत। ते अनुसूचित जाती जमातीच्या वेगळ्या योजना असतात, आणि इतर लोकांना एका याच्यातूनच घरकुल भेटत फक्त। आता जेवढं होईल तेवढं त्यांना तुम्ही, त्या गरीब लोक येते त्यांना सहकार्य करा, त्यांना घरच राहायला नाही मध्ये त्यांनी। तुम्ही शासकीय लोक तुमच्याकडून होईल तर जास्तीत जास्त सहकार्य, पण सरपंच लोक कसं कसं असतात, जाणूनबुजून लोक काय तर धंदाटी करतात त्यामध्ये, मला मतदान टाकले नाही मला हे नाही हाल ह्या लोकांना पुढच्या वेळेस बघू असं बघू तसं बघू वगैरे वगैरे काय पण असतं। बरोबर आहे का सर? नाही, आपण अपराध करणार नाही, जातीनं लक्ष घेऊ आपण, त्यांचे ते नाव वगैरे घेणारच आहे, मुलाचं पण नाव घेतलंय आणि त्यांच्या वडिलांचं पण नाव घेतलंय आपण। बर बर, हा हा, तेवढं सहकार्य करा सर आवर्जून, आणि 1000% तुम्हाला कुठे काय सहकार लागेल सांगा, आवर्जून तुम्हाला सहकार्य करू तुम्ही। बर बर, तुमचं नाव काय? सचिन भैया पवार सर, युट्यूबला सर्च करा तुम्हाला कळेल। मी शेअर करून घेतो नाव। ओके चालेल, काय हरकत नाही सर, तेवढं करा सर ते लोकांना सहकार्य। ते मॅडम लाई खूप फोन कराल ते आपल्याला जरा। बरं बरं, आणखी तर वागता येतो खूपच, काय तर त्यांचे असेल ना काहीतरी वीकपणा म्हणून तर फोन कराल ना। बघा तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं सकाळी सर। हा हो सर, मध्ये त्या तिथल्या गुन्हाळ गावमधल्या जे लोकांना, तिथले स्थायिक नसलेल्या लोकांना सुद्धा घरकुल भेटलेले का? आणि तिथे आणि पहिले भेटलेल्या लोकांना सुद्धा आणखीन डबल भेटलेले म्हणे त्यांना? नाही, आता अपडेट पाहिलो मी। हो ते काय झालेलं आहे, ज्यांचा आता सर्वे झालेला आहे, आता त्या बाहेर गावून आले त्यांना 5-6 वर्ष झाले, 10 वर्ष झालेत, तर त्यांचा सर्वे झालेला असताना, ते सर्वे जेव्हा झाला तेव्हा ते ह्या गावामध्येच राहायचे। आणि त्याच्यामध्ये त्यांचे नाव आले त्याच्यामध्ये, आणि ते मग प्रॉपर ह्याने जर पहिल्यापासून स्थायिक असलेल्या लोकांना म्हणजे नाही म्हणजे असं चुकीच आहे ना सर, मध्ये काय तर मग खरंच काय तर पॉलिटिक्स चालू आहे मध्ये असं वाटतंय मला। आणि तुम्ही शासकीय लोक सर, शासकीय अधिकारी सर, त्यामध्ये जरा त्या लोकांची आता टोटली अपडेट बघितलं मी, त्यांना घर नाही राहिला अक्षरशः। बरोबर पाहिलं मी रे, कारण कसं आता त्यांचं एकट्यांचं कमी झालं ते, बऱ्याच ऑनलाईन सिस्टम मध्ये बऱ्याच लोकांचे नाव कमी होऊन गेले, ते आपल्या हातात बी नव्हते। बर बर, कमी कमी विकास काय झाले म्हणून, तर मग त्याच्यासाठी शासनाने काय केलं, तिथे शासनाकडे तक्रारी गेल्या की ह्या सर्वेमधून बरेचसे लोक सुटलेले आहे,
त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पत्र काढलं की जे लोक सुटलेले असतील त्यांचा परत फेर सर्व्हे करावा. बर बर. आणि ह्यामध्ये जे भेटलेल्या लोकांना आणखी डबल भेटतात आणि जे स्थायिक असलेल्या लोकांना लोक येऊन राहिलेले म्हणतात त्यामध्ये काय तर पॉलिटिक्स तुम्हाला वाटते का? नाही नाही तसं नाहीये. ज्यांना पहिले घरकुल भेटलेलं असेल त्यांना परत घरकुल भेटणारच नाही. बर मग ते आपल्या डोरून डबल कसं भेटतो सर? डबल नाही भेटणार ना, कारण ते सर्वे सर्वे झालेलं आहे, सर्वेत नाव आलेलं आहे, परंतु त्यांना पहिलं घरकुल भेटलेलं असेल तर त्यांचं नाव वगळलं जाईल ते. बर बर. ठीक आहे, त्यांना त्यांनाच दिलं जाईल. हो मी काय म्हणतो सर, ते लोक खूपच गरीब वाटते थोडस, त्यांना बघा थोडस तुमच्याकडून. आणि शासकीय अधिकारी म्हणलं तुम्हाला तुमच्याकडून जास्तीत जास्त सकाळी भेटलं पाहिजे त्यांना. आणि जे काय पॉलिटिक्स लोक असतील त्यांना काय आज ना उद्या 5 वर्ष राहतील दुसरे लोक आणखी दुसरे येतील ते. नाही सहकार्य चेक टक करायला नको माझं, फक्त फेर सर्व्हे होऊ द्या. त्या फेर सर्व्हे झाल्यानंतर मी जातीनं त्यांचे दोघी नाव घ्यायला लागेल. ओके ओके सर, सहकार्य करा. आणि चुकीचं अपडेट होईल की डबल डबल लोकांना भेटून येतात? नाही डबल भेटत. गरीब लोक येते, गरीब लोक येते त्यांना राहायला घर नाही, त्यांना त्या लोकांना प्राधान्य पाहिजे ना पहिला. नाही डबल आम्हीच डबल घरकुल देणार नाही कोणाला. चालेल चालेल सर, बघा मग सर. हो हो तशी तशी यादी केली जामी अशी. ओके सर, आणि ते डबल भेटून त्या लोकांना डबल भेटलं नाही पाहिजे सर. ज्या लोकांना भेटलं नाही त्या लोकांना भेटलं पाहिजे ना. एकालाही भेटणार नाही. ओके सर, सहकार्य करा. त्या लोकांना जे भेटलं नाही त्यांना सहकार्य करा सर. हॅलो. हॅलो बोला. हा ताई, त्यांना बोललोय मी त्या ग्रामसेवक सोबत. हा त्याने नवीन यादीमध्ये तुमचे जे फॅमिलीचे कोण रिलेशन मध्ये आहेत ना तुमचे, त्यांच्या वडिलांचे आणि त्यांच्या मुलाचे नवीन यादीमध्ये नाव टाकलेत म्हणते. आणि यावेळेस 1000% येतील त्यांचं नाव म्हणते. ते प्रत्येक वेळेस भाऊ असं सांगतात पण काही येतच नाही. आता ताई मी पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो ना. असे उलावल कशाला फक्त देतात? फक्त तिने माझा नंबर पण सेव्ह करून घेतले ते, असं नाही करणार तिने. आणि माझे आता तुम्ही सांगा तिथे गावामध्ये इलेक्शनच्या वेळेस काय चालू असतात, कोणी मतदार नाही टाकणार असं, मग त्यावेळेस तुम्हाला माहिती असते ना क्राऊड त्यामध्ये. तिथलं सरपंच कोण आहे म्हणे तुम्ही? सरपंच बाळू पाटील. बाळू पाटील त्या गावाचा आहे, गुरनाळ गावाचा का? हा गुरनाळ गावचा. अच्छा, मग त्या लोकांसोबत सरपंच सोबत तुमच्या फॅमिलीचे रिलेटिव्ह सोबत काय काय तक्रार वगैरे? ते काय झालं, आधी इलेक्शनला घरातलेच उभे राहिले होते सरपंच पदाला. तर ते आता जर सरपंच आहे आणि ह्यांच्या घरचे जे चुलते होते त्यांचं जर क्रॉस आहे आणि ते भरकुल काही येऊन देत नाही. असं आहे का? हा आता त्यांचं रेशन वगैरे भेटत होत ते पण बंद करू. नाही नाही ऐकून घ्या, इलेक्शन मध्ये कोणी असतात, कोणी इलेक्शन हा माणूस उपसरपंचसाठी उभारलाय, हा माणूस वगैरे वगैरे सरपंचसाठी उभारलाय असं कोणी करतात. पण ते जे वर्ण जो नाव येतो आणि आपण जे नाव अपडेट वरून पाठवतो त्यामध्ये कोण चेंज करू शकत नाही ना मॅडम, असं तुम्हाला वाटतं का चेंज केलंय म्हणून? मला वाटतं कारण की कसं आहे माहितीये का भाऊ, जे रहिवासी नाहीत मूळचे बाहेरनं जे आलेले त्यांचे घरकुल आलेले आणि हे रहिवासी असून यांचे घरकुल नाही आणि गावामध्ये दोन दोन त्यामध्ये तुमचे आत्यासाठी तुम्ही धडपड करता ना. मग ते आत्यांचे नवरा वगैरे असेल ना, नवरा मुलगा त्यांचे शिकलेले असेल ना ते? नाही शिकलेले नाहीत ना ते. टोटल जाऊन त्यांना चौकशी करायला लावायचं. तुम्ही मग सोबत चौकशी करायची, तुम्ही पण जरा तुम्ही पण त्या गावात येते ना? नाही नाही मी गेले होते ना त्या दिवशी, तर ते म्हणे येऊन जाईन 100% मी करतो म्हणे. पण ते आता म्हणे की प्रत्येक वेळेस आम्हाला असंच सांगितलं आणि लोकांना जागा बांधायला नाही. आता घरकुल ज्यांचे आलेले ते डबल टेबल आलेले आहेत घरकुल त्यांचे, त्यांना जागा नाही सुद्धा, त्यांची नाव सुद्धा अजून येत आहे. पण ह्यांचं एक तरी मी म्हणते एक तरी यायला पाहिजे होत ना. मग ह्यांचं एक पण नाही आहे तिथं. मग तुम्ही म्हणता का जाणूनबुजून काय झालं म्हणून ह्यामध्ये? हा आता जाणूनबुजूनच होणार ना. बघा ना तुम्हीच विचार करा की ज्यांच्याकडे जागा बांधाय नाही त्यांचे डबल घरकुल यायला लागले. बरोबर. आणि ह्यांच्याकडे जागा असून ह्यांना एक सुद्धा घरकुल आलेलं नाही. आता मी पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो ना, ह्यामध्ये काय प्रश्न. त्यांना बोललोय की त्याने म्हणजे आता पुढच्या नवीन यादीमध्ये नाव येतील म्हणतोय तो. तुम्हाला वाटतं की नाही येणार म्हणून? मला बी तसेच म्हणले, पण मागच्या वेळेस पण घरचे जेव्हा गेले होते घरच्यांना तेच म्हणे पुढच्या यादीत नाव येईल तुमचं. असं
म्हणजे तुम्हाला काय वाटतं बार बार टाळाटाळ करतात स्वतःच. आणि बाहेर ना सकाळ की पैसे घेऊन मग ते घरकुल देत आहेत असे. कोणी पैसे घेऊन? हा ग्रामसेवक का तो सरपंच? कोण घेत माहित नाही, पण पैसे देऊन तो ग्रामसेवक मला वाटतं की पैसे घेऊन तो घरकुल देतो. नाही, ग्रामसेवक अधिकारी असं नाही करणार, त्यांच्या बोलण्यावर वाटतंय मला. केला असेल ते लोक वगैरे सरपंच वगैरे काय ते चालत असेल त्यांच्या गाव पातळीवर. आणि पैसे कसे माहित आहे का? ते घरपट्टी नळपट्टी वगैरे असं रेग्युलर असतात. सगळं भरलेलं आहे ते. आता घरच्या नंतर इथं पुढे भरणारच नाही जोवर घरकुल येत नाही तोपर्यंत. नाही, त्याने दिले आपल्याला आश्वासन. नाही, आश्वासन दिलेले फोटो दाखवते ते कसे राहतात आणि तसे नाही. कोणी घरचे? नाही, काही हरकत नाही. घरी लावून राहतात कागद चारी बाजूने. अंकिताई, अंकिताई मला काय सांगा, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो. ह्यामध्ये कोणी मोठे मोठे अधिकारी आणि आमदार खासदार दखल देणार नाही. तुम्हाला फोन पण उचलणार नाही, मला एवढंच माहिती आहे कन्फर्म. आणि आपण पण तीच काम करतो. अक्षय भाऊला मी फोन केला. अक्षय भाऊ म्हणे सचिन भाऊना फोन लावतो. म्हणलं मी लावते भाऊ. कोण? अक्षय भाऊ? अक्षय भाऊ पवार नागूरचे. अक्षय भाऊ पवार नागूरचे? बर, त्याने माझं मला फोन लावून सांगितलं का? बर. तर ते राकेश तुम्ही म्हटलं होतं ना, त्यांना मी केला होता फोन. बर, ठीक आहे, काही हरकत नाही. कोणी पण नंबर देऊ द्या मला, काही हरकत नाही. मी जे काम करतोय माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतोच मी. आणि आणखी त्याच्या आधी माझ्याकडे तो युट्यूबचा नंबर होता. त्या दिवशी मी फोन लावला, लागत नव्हता तुमचा फोन. हा नंबर दिला ना प्रश्न नंबर. राहू दे, तुमची कुठे काय अडचण. आणखी तुम्हाला सहकार्य माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो. आणखी एकदा मी फोन करून ग्रामसेवक सोबत आणखी एकदा बोलतो मी. चालू चालू, ठीक आहे. हा ठीक आहे, चांग झालं जेवण बघ. नाही, आणि करायचंय मला 9:30. एवढ्या लेट? हो, एवढं लेट असते पहिलं फोन रेग्युलर. ठीक आहे, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य करतो ते. आणखीन त्यांना फोन करून बोलतो मी. हा चालू चालू. ओके चालेल. हॅलो. हा भाऊ बोला ना. आता जस्ट बोललो आणखी मी. आणि तुला नंबर कोणी दिला होता म्हणलं? तू कोणा कोणा मदत मागितली म्हणलं? मग अक्षय भाऊ. कुठला? नागूरचा. अच्छा, त्यांनी माझं तुम्हाला पण माझं नाव घेतलं का? अच्छा वा, म्हणजे त्यांनी मला माझ्या सोबत त्याने बोलला असेल काय तर माझ्याबद्दल त्यांनी? नाही. अच्छा बरं, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. कोणी नंबर देऊन देऊ द्या, काय हरकत नाही. त्यांच्याकडून होत नाही तर माझ्याकडून मी करतो काय सहकार्य. त्यामध्ये त्यांच्याकडून सहकार्य होत नाही तर माझ्याकडून तुम्ही सहकार्य करतो. एवढं माझ्याकडे ओळखीचे फोन लावला. बर बरं, ठीक आहे. जेवढे फायदा ग्रुप मधले तेवढ्या लावला, तुमची माझी ओळख कधीच नाही. बरं, आता मी जे बोललोय तुम्हाला डायरेक्ट बे धडक ते ग्रामसेवक सरपंच सोबत, जेवढे बोललो मदत मागितली तिने कोणी बोलले का? कोणी बोलले नाही ना. आता मी बोललो, विचार करा, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करत आहे तुम्हाला. तुम्ही बोललात आणि काल ते राकेश भाऊंना फोन केला होता, ते म्हणले नंबर पाठवा मी बोलतो म्हणून. ते पण बोलले का नाही काय माहित नाही मला. ठीक आहे, तुम्हाला अक्षय पवारने सांगितले. आणि कोण ते राकेश? कोण आणखी? राकेश भाऊ भंडारकर काहीतरी आहेत ना. चालेल, ठीक आहे, काय हरकत नाही. आता जेस्ट आणखीन त्या ग्रामसेवक सोबत माझा संवाद झाला. तिने म्हणते की नाही नाही, तिने आता बोलते नाही. कायदेशीर असं गुन्हा भेटत नसते. एक मिनिट ऐकून घ्या, जे भेटलेल्या लोकांना भेटला जातं ते त्यामध्ये यादीमध्ये डबल भेटत नसतो, लक्षात ठेवा. भाऊ तुम्हाला आपल्याकडे ते ग्रुप आहे ना माझ्याकडे, त्याच्यावर अपडेट येते. आणि त्या अपडेट वरती जाऊन मी लिंक वरती जाऊन ते ओपन केलं तर यादी. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सकाळी करायला नाही. मी त्यांच्यासोबत बोलतो आणखीन आणखीन बोलून तुम्हाला टोटली बोलतो मी. आणखीन तुम्हाला काय म्हणतो, त्यांच्यासोबत गेल्या वेळेस पण बोललो होतो, आता ह्या वेळेस पण बोलतो आणखीन. ते कोणत्या ग्रामसेवकला काय त्यांचं नाव म्हणलो? त्यांचं नाव संतोष पाटील. गुरनाळ गाव आणि जामनेर तालुका, जळगाव जिल्हा ना. जळगाव जिल्हा. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करणार. ह्यामध्ये काय ते पॉलिटिक्स लोक असतात, सरपंच उपसरपंच, त्यामध्ये पॉलिटिक्स लोक काय तर ते काय तर हे फिर हेराफिरीशी काय तर केला असेल अपडेट मध्ये.